लहानपणी क्रिकेटबद्दल अनेक मजेदार गैरसमज होते, ज्याबद्दल आज माहिती जाणून घेताना खूपच हसायला येतं. यात पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती हे कायम बोललं जाणारं वाक्य होतं, जे आजही जोक म्हणून बोललं जातं आणि त्यावर तितकंच हसायलाही येतं. याशिवाय सचिन तेंडुलकरची बॅट वजनाने जगात सगळ्यात भारी होती अशा अनेक अफवा होत्या. सगळ्यात जास्त गैरसमज तर या वेस्ट इंडिजच्या खेळाडूबद्दल होते. एक बॅट्समन होता जो आपल्याला लवकर आउटच व्हायचा नाही, तो म्हणजे शिवनारायण चंद्रपॉल. त्याची खासियत होती ती याची बॅटिंग करण्याची स्टाईल. बॅट्समन क्रीजवर आल्यावर समोर स्टम दिसतोय का विचारून बुटाच्या खिळ्याने रेग ओढतो, पण चंद्रपॉल वेगळाच होता. हा गडी आला की बुटाच्या खिळ्याने रेग पाडायच्या जागी स्टम्पवरची बेल उचलून ती बॅटने क्रीजवर ठोकून भोक पाडायचा. परत त्याची उभं राहण्याची पद्धती अजबच. हा सरळ उभा न राहता स्टम्पला समांतर उभा राहायचा आणि चौफेर फटकेबाजी करायचा. पण ते सगळं सोडा, चंद्रपॉल म्हटलं की आठवतात ते त्याच्या डोळ्याखाली दिसणाऱ्या काळ्या पट्ट्या. तेव्हा वाटायचं की देशाच्या संबंधित काहीतरी असेल, तर त्यावर काहीतरी लिहिलेलं दिसत असल्याने कुणी म्हणायचं ते त्याच्या मुलामुलीचं नाव आहे. काही हुशार माणसाने सांगितलं की तो खरा भारतीय आहे आणि शिवशंभूचा मोठा भक्त आहे. त्याच्या गुरुने काहीतरी काळा मंत्र दिलाय, त्याच्या काळ्या पट्टीवर तेच लिहिलंय. तेव्हा इंटरनेट वगैरे कळत नसल्याने गुगल करून सर्च करण्याचा प्रश्नच येत नव्हता. लोक म्हणतात मग असेल तसंच, पण नंतर नंतर कळलं की ते तसं काहीच नसून अँटी ग्लेअरचे स्टिकर होते, जे उन्हात खेळताना डोळ्यावर पडणाऱ्या सूर्यकिरणांचा प्रभाव कमी करतात. सूर्याची किरणे सरळ डोळ्यावर पडायला नको म्हणून चंद्रपॉल ते स्टिकर लावायचा. त्याच्या बाबतीत एक तथ्य बरोबर होतं, ते म्हणजे त्याच्या नावावरून तो भारतीय आहे असं वाटायचं. आणि हो, तो खरंच भारतीय वंशाचा आहे. खरं तर बिहारी होता. त्याचे पूर्वज 18व्या शतकात बिहार सोडून गुयानामध्ये जाऊन स्थायिक झालेले. 2011 जेव्हा वेस्ट इंडिज भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा एका मॅचमध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर चंद्रपॉल खेळत होता. त्याच दरम्यान बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारी टेस्ट क्रिकेटरला अवॉर्ड देण्याचे जाहीर केले. पूर्ण भारतात चर्चा झाली की एका परदेशी खेळाडूला हा सन्मान का बरं दिला जातोय. झालं असं होतं की त्यावर्षी बिहारमध्ये एकही एवढी मोठी कामगिरी केलेला खेळाडू सापडत नव्हता. धोनीला देऊ शकत नव्हते कारण तो झारखंडचा होता. मग जेव्हा नितीश कुमार यांना चंद्रपॉल बद्दल कळलं की तो बिहारी आहे, मग बिहार सरकारने त्याला बिहारी क्रिकेटर ऑफ द डेकेड चा अवॉर्ड दिला. चंद्रपॉल जवळपास 20 क्रिकेट खेळला. एवढी वर्ष कसोटी क्रिकेट खेळत राहणे ही चेष्टा नाही, जगभरातल्या फक्त लेजंड क्रिकेटर्सलाच हे जमले. तो एवढे वर्ष खेळ हे कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं, पण या पट्ट्यानं ते करून दाखवलं.